मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये राघव आता राजश्रीला हॉस्पिटलमधून घेऊन घरी आलेलो असतो आणि फोनवर बोलत बोलत आपल्या रूमकडे चाललेला असतो वेळी समोरून कृष्णा येते आता तिचं लक्ष राघवकडे नसतं म्हणून ती जोरातच राघवला धडकते राघव आता लगेच फोन ठेवतो कृष्णाकडे पाहतच राहतो कृष्णा तशीच पुढे चाललेली असते तेव्हा राघव म्हणतो एक मिनिट अगं जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा धडकली ना तेव्हाच मला समजलं होतं की तू स्ट्रॉंग आहेस हे मला माहित आहे पण अख्ख्या घरात रफ आणि टप सुद्धा आहेस त्यावेळी ती काहीच न बोलता पुन्हा चाललेली असते त्यावेळी आता रागवला नक्की काहीतरी झालंय हिचा मूड ऑफ आहे तो विचारतो तुझी तब्येत ठीक नाहीये का मग आता ती म्हणते आपण ओके आहोत तेव्हा तो विचारतो मग चेहऱ्यावर असे बारा का वाजले आहेत तर तुला स्ट्रॉंग आणि अँग्री वुमन कन्सिडर केलं होतं मी पहिल्यांदा तुझ्या चेहऱ्यावर असं टेन्शन विचारांमध्ये हरवलेलं चेहरा पाहतोय मला तर माहितच नव्हतं हे सुद्धा इमोशन्स तुझ्यामध्ये आहेत असं म्हणून तो आता तिचा हात पकडतो ती विचारते काय करतोस तू लंबू हात कोदर मग आता तो म्हणतो शांत रहा आणि चल माझ्याबरोबर असं म्हणून तो तिला रूममध्ये घेऊन जातो तर ती म्हणते आपला भंकस करायचा मूड नाहीये आपलं खूप डोकं दुखते तेव्हा राघव म्हणतो मी काही भंकस करत नाही आणि आतापर्यंत कसं आहे ना हसण्यावर टॅक्स लागत नाहीये त्यामुळे माणसाने कसं दिलखुलास हसावं तेव्हा तो आता तिचा हात पकडून लगेच रूममध्ये घेऊन जातोस तिचं काहीही ऐकत नाही मग आता तिथे गेल्यानंतर तो तिला बेडवर बसायला सांगतो आणि म्हणतो तू काय म्हणते की तुझा हसण्याचा मूड नाही आहे परंतु का मूड नाही आहे तू तर हॅप्पी राहायला हवं तो विचारतो मी तुला हसवलं तर मग आता सिंधू म्हणते तू काही पण कर आपल्याला फरकच पडत नाही तेव्हा तो म्हणतो की चॅलेंज ॲक्सेप्टेड मी तुझा मूड अगदी ठीक करून टाकतो असं म्हणून तो तिला श्वास घ्यायला सांगतो आणि श्वास सोडायला सांगतो तेव्हा तो आता विचारतो बळी नेहमी बकऱ्याचीच का दिली जाते मग आता तिला त्याचं ॲन्सर सांगता येत नाही म्हणूनच तो म्हणतो कारण अगं तो फक्त मॅ मॅ असं करतो म्हणून मग आता सिंधूला हसू येत नाही तर राघव खूप हसत असतो तेव्हा त्याला हे आश्चर्य वाटतं की ही अशी काय करते ही अशी का वागत असते असेल कारण हिला तर अजिबात हसू येत आहे मग आता तो म्हणतो ओके ठीक आहे तुला कोणत्या प्राण्याचा आवाज काढता येतो असं म्हणून तो सिंधूला पुन्हा हसवण्याचा प्रयत्न करतो ती म्हणते कोणत्याच नाही त्यावेळी तो म्हणतो बरं ठीक आहे मी प्राण्यांची आवाज काढतो आणि मग तू ओळख कोणत्या प्राण्याचा आवाज आहे तो असं म्हणून तो आता लगेच आवाज काढू लागतो तर ती म्हणते मेंढा मग आता तो म्हणतो कॉन्सन्ट्रेट कर इकडे जरा आणि मग मला सांग कारण हे उत्तर चुकीचं आहे पुढे आता ती म्हणते राहू दे लंबू अरे तुला काहीही प्राण्यांचे आवाज वगैरे काढता येत नाही आहे मग आता तो म्हणतो ठीक आहे जर तुला हे आवडत नसेल तर मी आता एखाद्या ॲक्टरची मिमिक्री करतो तू ओळखून दाखव कुठल्या ॲक्टरची हे ॲक्टिंग आहे ओके सिम्पल असं म्हणून तो एक खुर्ची घेतो आणि खुर्चीवर तिच्यासमोर बसतो त्यानंतर आता प्रत्येक हिरोची ॲक्टिंग करून तो आता सिंधूला ओळखायला सांगतो तर सिंधू आता एका क्षणातच सर्व प्रश्नांची उत्तरं देते आणि नक्की ॲक्टर कोण आहे हे सांगत असते त्यावेळी राघव म्हणतो की तुला तर सगळंच जमतं आहे गं कृष्णा म्हणते तू उगीच माझ्या टायमाची खोटी करतो आणि तुझ्या ॲक्टिंगवरून मी ओळखलं नाही तुझे जे डायलॉग होते ना त्यावरून ओळखलं की कोणता ॲक्टर आहे आणि कोणता नाही आणि तू माझ्या टायमाची प्लीज खोटी करू नकोस मला ऑलरेडी खूप काम आहे म्हणून ती त्याला सांगते की आपल्याला थोडा वेळ फक्त एकटं आहे त्यावेळी राघव पुन्हा तिच्या पाठीमागे जातो आणि म्हणतो कृष्णा नसतात नेहमी प्रसन्न राहावं हो माणसाने त्यावेळी कृष्ण म्हणते खरंच प्रत्येक वेळी नाही असं हॅपी राहत आहेत माझाच खरंच मूड नाहीये त्यामुळे तू गप्प बस तेव्हा राघव पुन्हा तिचा हात पकडतो आणि म्हणतो प्लीज तू अशी राहू नकोस मी हसत राहा कारण हसतानाच तू खूप सुंदर दिसते आता कृष्ण खूपच डिस्टर्ब आहे हे, हे राघवला पाहत नाही तेव्हा तो म्हणतो काहीही झालं तरी मी आज तुला हसवणारच आणि माणसाने कसं ना प्रयत्न करत राहायला हवं अजिबात असं खचून जायचं नसतं त्यावेळी आता कृष्ण मनातल्या मनात विचार करते राघवचं बरोबर आहे माणसाने नेहमी प्रयत्न करावा अजिबात खचून जायचं नाही हे राघवने मला सांगितलं पण माझ्या लक्षात का नाही आलं असं म्हणून ती आता खूपच खुश होते आणि लगेच राघवजवळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारत म्हणते थँक थँक्यू लंबू थँक यू, यू। त्यावेळी राघवला समजत नाही नक्की कृष्णाला काय झालंय मी एका क्षणात लगेच तिचा मूड कसा चांगला झाला तेव्हा तो विचारतो कशामुळे तुझा मूड ठीक झालाय ती म्हणते जाऊ दे तुला ते नाही कळणार असं म्हणून ती आता तेथून जाते तेव्हा राघव म्हणतो गॉड नोज कधी कशातून कोणाला इन्स्पिरेशन मिळेल नाही हे सांगता सुद्धा येत नाही असं म्हणून तो जाणाऱ्या कृष्णाकडे पाहतच राहतो त्यानंतर आता राघव हो हा सावी आणि त्याचा सिंधूचा फोटो हातात घेतो आणि त्याला सर्व गोष्टी आठवत हो असतात सावी जे काही बोलली आपल्या लाडक्या लेकीबरोबर जे घालवलेले क्षण असतात सिंधूबरोबर जे घालवलेले क्षण असतात ते सगळे काही त्याला आता आठवत हो असतात त्यामुळे तो आता खूपच इमोशनल होतो आणि त्याच्या डोळ्यात चटकन पाणी येतं मग आता तो कपाटाजवळ जातो आणि कपडे घेत असतो त्याचवेळी आता सिंधू त्याचे डोळे बंद करते तो तिच्या हाताला हातला आणि त्याला समजतं की सिंधू आहे म्हणूनच तो म्हणतो सिंधू तू आलीस असं म्हणून लगेच तो तिच्याकडे पाहतच राहतो त्यावेळी सिंधू विचारते मला न बघताही तुम्ही लगेच ओळखलत मग आता तो म्हणतो कसा विसरणार कारण तुझा हा स्पर्श आयुष्यात मी कधीही विसरू शकत नाही तेव्हा ती विचारते तुम्हाला कसं समजलं कृष्णा आणि सिंधू मध्ये त्या दोघींचा चेहरा फक्त साम्य होतं बाकी काहीच सारखं नव्हतं त्या दोघींमध्ये मग तुम्हाला कसं समजलं त्यावेळी तो म्हणतो मला मान्य आहे तू तु फक्त तुझं रूप बदललं होतं भाषेचा लहेजा बदलला होता पण या तुझ्या स्पर्शाचं काय तू फक्त रूप बदलून कृष्णाच्या रूपामध्ये या घरामध्ये वावरत होती म्हणून मला सतत जाणवायचं की माझी सिंधूच आहे त्यावेळी तो म्हणतो मला जाणवत होतो की तू सिंधू आहे परंतु तू नाटक का सुरू ठेवलं एवढा वेळ तर मला एकच गोष्ट समजली आहे की तू कृष्णा म्हणून का वावरत होतीस मी तर नेहमी तुझ्या समोर होतो मला संशय होता तरीही तू असं का वागलीस मला होणारा त्रास तू नेहमी बघत होती तरीही तुला काहीच वाटलं नाही का मला एकदा येऊन सांगावं की तू कृष्णासून सिंधू आहे आता राघवतीला प्रश्न विचारत असतो पण ती उत्तर देण्याचं टाळते आणि म्हणते मी तुम्हाला प्रॉमिस करते की तुम्हाला मी अजिबात त्रास होऊ देणार नाही मग आता तो म्हणतो मला तू प्रॉमिस दे की तू मला कधीही एकटं सोडून जाणार नाहीस लगेच ती तसा प्रॉमिस देखील देते त्यावेळी राघव हो विचारतो आताने तू सावीला घेऊन गेली होतीस मग येताने तू सावीला सुद्धा घेऊन आली असशील ना ती कशी आहे कुठे आहे मला लगेच तिला भेटायचंय मग आता सिंधू म्हणते सावी सुखरूप आहे परंतु आत्ता तुमची आणि तिची नाही भेट होऊ शकत तेव्हा तो विचारतो का मग आता सिंधू म्हणते मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल मला फक्त थोडा वेळ द्या त्यानंतर तो विचारतो की तुला आजचा दिवस आठवतोय हो का कारण आजच्याच दिवशी नऊ वर्षांपूर्वी तुझा आणि अंकुरचा ॲक्सिडेंट झाला होता आज नऊ वर्षांपूर्वी बरोबर माझ्या अंकुरचा आणि तुझा ॲक्सिडेंट झाला होता सिंधू परंतु मला माझ्या अंकुरची खरंच खूप आठवण येते आहे असं त्याला बघावं असं वाटतं आहे त्याला हातात उचलून घ्यावं असं वाटतंय त्याच्याबरोबर खेळावं असं वाटतंय आपला अंकुर असं म्हणून आता तो सिंधूकडे पाहतो तर सिंधू तेथे नसते हा सगळा राघवचा भास असतो तो आता झोपेतून पटकन उठतो आणि सिंधू असं बोलत असतो त्यावेळी त्याला कुठेही सिंधू दिसत नाही त्यानंतर तो झोपेतून उठल्यावर आता लगेच सिंधू आणि सावीचा फोटो हातात घेतो आणि म्हणतो माझा अंकुर माझ्यापासून दूर गेलाय परंतु माझ्या सावीला मी अजिबात माझ्यापासून दूर जाऊ देणारच नाही असं म्हणून तो बाप्पाकडे प्रार्थना करतो आणि तूच काहीतरी चमत्कार कर लवकरात लवकर माझ्या सावीबरोबर आणि माझ्या सिंधूबरोबर भेट घडवून दे असं म्हणतो तर दुसऱ्या दिवशी आता राजश्री ही किचनमध्ये नारळी भात बनवत असते तेव्हा मी तर तुमच्या हातचा नारळी भात खाण्यासाठी खूप एक्साईट असते असं आता तेथे ऋतुजा म्हणते त्यावेळी देखील तेथे ते आणि म्हणते काकू मलाही तुमच्या हातचा नारळी भात ना खूप आवडतो पण मी काही मदत करू का त्यावेळी ऋतुजा म्हणते हो कर ना तू अगोदर ड्रायफ्रूट्स घेऊन ये तिकडून त्यावेळी रेश्मा हो असं म्हणते आणि ड्रायफ्रूट्स सांगते तेव्हा आता राजश्री म्हणते आपण इतर वेळी नारळी भात केला ना त्याची नारळी भाता एवढी चांगली लागतच नाही आता असं म्हटल्यावर ऋतुजा म्हणते हो त्यानंतर आता त्यांना आवाज येऊ लागतो की नाही नाही मी कुणाचं ऐकणारच नाही तेव्हा गॅस वगैरे बंद करून या तिघीही लगेच हॉलमध्ये जायला निघतात तर विनू हा मधूकडे हट्ट करत असतो की काहीही झालं तरी मला माझी बहीण सावीच हवी आहे मी कुणाकडूनही राखी बांधून घेणार नाही कारण मला सावी हवी आहे म्हटल्यावर हवी आहे वेळी मधू ही म्हणते हट्ट हट्ट करू नकोस ऐक तू जरा राघव देखील आता त्याला समजावू लागतो की प्लीज तू हट्ट करू नकोस सावी नाही येऊ शकत आज मग आता मधूसुद्धा म्हणते हो ना राघवचं सुद्धा ऐक ना तू नाही येऊ शकत सावी त्यावेळी ते आता तेथे ते घरातील सर्वजण येतात राजश्री विचारते काय झालं विनू म्हणतो आज रक्षाबंधन आहे आणि सावी नाही तर मला हे रक्षाबंधन सेलिब्रेट करायचंच नाही कारण मला माझी बहीण हवी आत्ताच्या आत्ता इथे मग आता राजश्री म्हणते राघव अरे तुला किती वेळा सांगितलं की सावीला सणावाराला तरी इकडे घेऊन येत जा म्हणून अरे मला काहीच सांगू नको मला आत्ताच्या आत्ता माझी सावी इथे हवी आहे असं म्हणून ती आता हट्ट करते मग आता राघवला धक्का बसतो आणि मधू तर अगदी घाबरतच सर्वांकडे पाहू लागते त्यावेळी आता सावीला कुठून आणायचा हा प्रश्न राघवला पडतो तेव्हा तो लगेच उत्तर देऊ लागतो आई अगं मी तुला प्रॉमिस केलं होतं ते ठीक आहे परंतु सावी आत्ता इथे कशी येऊ शकते सांग बरं अगं ती आता इंग्लिश मिडियमला आहे ना नाही सोडत असं हवं ना आपण नंतर विनू आणि सावीसाठी रक्षाबंधन सेलिब्रेट करूयात कधीतरी पुन्हा किंवा सावीला सुट्टी मिळाल्यावर आता विनू म्हणतो नाही राजश्री म्हणते असं कसं रे अरे ज्या त्या सणाच्या दिवशी ते महत्व असतं आणि तू असा का बोलतोस त्यानंतर राजश्री पुन्हा हट्ट करते मग राघव म्हणतो त्यांचं बोर्ड वेगळा आहे आणि त्यामुळे ते ह्या गोष्टी अजिबात कन्सिडर करत नाही त्यावेळी समजून घे ना गाई असं तो राजश्रीला खूप छान प्रकारे समजावत असतो मग आता राजश्री म्हणते कसलं मेलं ते बोर्ड ही शाळा आहे की जेल काय माहीत त्यावेळी मधू आणि राघवला धक्काच बसतो मधूला वेगळीच भीती वाटू लागते त्यावेळी राजश्री म्हणते हे बघ राघव मला काहीही सांगू नको तू आत्ताच्या आत्ता जा आणि सावीला पटकन घेऊन ये त्यानंतर राघव म्हणतो मी तुमच्या दोघांच्याही हातापाया पडतो परंतु सावी सावीसारखं म्हणू नका कारण ती येऊ शकत नाही मधुमंती हो सावी नाही येऊ शकत राघवने कित्येक वेळा तुम्हाला सांगितलंय ऐकायला नाही येत का आता मग आता तो म्हणतो मम्मा तू तर बोलूच नको मला हवी आहे सावी माझी बहीण इथे हवी आज रक्षाबंधन आहे मग आता राजश्री म्हणती हो ना आणि ती शाळा तरी कसली आहे अशी कुठे शाळा असते का असं असं म्हणून ती पण आता चिडते त्यावेळी आता राघव त्या दोघांनाही म्हणतो की खरंच मी तुम्हाला आता शब्द देतोय पुढच्या दोन दिवसामध्ये मी सावीला घेऊन इकडे येईल विनू म्हणतो नाही मला आत्ताच्या आत्ता इथेच सावी हवी आहे काहीही झालं तरी मला माझी बहीण हवी आहे मग आता मधूला खूप टेन्शन येतं काय करावं त्यावेळी ती आता राघवकडे पाहतच राहते राघव आता विनूला म्हणतो की बाळा ऐक ना तू मी दोन दिवसात घेऊन येतो ना सावीला इकडे मग आता राजश्री म्हणते रक्षाबंधनाचं काही महत्त्व असतं की नाही अरे दोन दिवसानंतर त्याला तिला इकडे आणून काय करणार आहेस रक्षाबंधनाचा दिवस पुन्हा येणार आहे का मग आता राघव म्हणतो आपण तेव्हा सेलिब्रेट करूयात ना मग आज नसेल करायचं तर तेव्हा बांधेल सावी त्याला राखी आणि मी तुम्हाला शब्द दिलाय ना दोन दिवसामध्ये मी सावीला घेऊन घरी येणार म्हणजे येणारच तेव्हा आता राघवने असा शब्द दिल्यावर इकडे मधू खूपच घाबरते कारण तिला माहीत असतं की सावी जर नाही आली तर मग काय घडेल आणि काय नाही आणि सावीला तर मी किडनॅप करून ठेवला आहे म्हटल्यावर हा कुठून शोधून काढणार सावीला असं म्हणून आता ती खूपच घाबरते तिला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाही आणि विनू तर ऐकायचं नावच घेत नसतो अख्खं घर अक्षरशः जणू त्याने सावीसाठी डोक्यावर घेतलेलं असतं मग काही वेळातच विणू विनू असं आवाज देत तेथे आता सिंधू येते तिने अगदी सावीसारखी लूक केलेला असतो आणि त्याचबरोबर अगदी सावीसारखी बॅगसुद्धा तिने पाठीवर घेतलेली असते सावीसारखीच कपडे घातलेली असतात तेव्हा विणू विणू असं ती म्हणते तेव्हा विनूला धक्का बसतो त्यावेळी आता तो लगेच पुढे येतो आणि सिंधूकडे पाहतच राहतो घरातील सर्वजण आता त्यांनाही आता आश्चर्याचा धक्काच बसतो ते आता तिच्यासमोर समोर येऊन उभे राहतात आणि गालातल्या गालात हसतात मग आता मीच आहे तुझी सावी असं सिंधू वेगळा आवाज काढून म्हणते त्यावेळी आता मधू मात्र मनातल्या मनात, मनात विचार करते हिला तर अजिबात लहान मुलं आवडत नाही मग हिने सावीचं रूप का घेतलं असेल कळतच नाही राघव देखील आता सिंधूकडे पाहतो गालातल्या गालात हसतो मग आता मीस तुझी सावी आहे असं समजणारे असं सिंधू त्याला रिक्वेस्ट करते मग आता तो म्हणतो नाही तुम्ही फक्त सावीसारखी कपडे घातली आहेत तिच्यासारखा लूक केला आहे पण तुम्ही सावी नाही आहात ती म्हणते नाही आहे रे मी सावीच नाही आहे पण तुम्हाला सावी समजना मी दिसते की नाही सावीसारखी तो म्हणतो की नाही माझी सावी खूप वेगळी आहे दिसायला तेव्हा सिंधूला जरा वाईटच वाटतो मित्रांनो महा महाएपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा